तुम्ही जाऊया दोन्ही खेळ दोन्ही टीम आपला 12th मॅन आमच्यापर्यंत असणं खूप महत्त्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आम्ही जातो आहे. तर मैदानाच्या दिशेने वळतो गोलंदाजी मार्ग वरती रफ्तारचा राजा निघालाय दशरथ वाडकर. पहिलाच बॉल डॉट बॉल बघायला मिळालाय. थँक्यू सो मच. इथे मात्र पुन्हा एकदा सूचना आले आमच्याकडे की 6 धावांची पेनल्टी असेल संपूर्ण बोरगाव सिटी. त्याचबरोबर देसाई सर आणखी एक सांगतो की वासोई टीमचा 12वा खेळाडू नाहीये. पहिला बॉल पडलेला आहे. एक बॉल पडलेला आहे आणि टीम वासोळेचा तर आहे. माफ करा आहे त्या बाजूला होते. तुम्हाला सहकार्य असेल की आमच्या बाजूला या कारण आम्हाला दिसलं नाही तर आम्ही ते अनाऊन्स करणार. कारण तुम्ही खेळाडूंचं नाव तुमच्या मुखातून सांगितलं ना इकडे की कोण बॅट्समन आलाय. या बॉलला मोठा प्रहार चढवायचा. जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला सचिन फनसे आणि त्याचबरोबर एका बाजूला बॅट्समन विश्वनाथ दानवली ही जोडी आहे. तर हा डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. तर नक्कीच या मॅच मध्ये संपूर्ण तारांबळ उडून गेली. मित्रांनो सहकार्य करा. आपण विनंती असेल मॅचच्या दिशेने कॉन्सन्ट्रेशन करूया. यानंतर मित्रांनो बाकीच्या टीमने सहकार्य करा. जर आपण उपस्थित नसाल तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची दक्षता आपण घ्या. कारण स्पर्धा खूप मोठी आपण खेळतोय. ओ हो इथे मात्र क्लीन बोल्ड रफ्तारचा राजा दशरथ वाडकरने बॅट्समन इथे मात्र पाठवलाय माघारी विश्वनाथ दानवले. आपण चर्चा करतो. तर अगदी या बॉल वरती विकेट घेतली आहे बॉलर दशरथ वाडकर यांनी. खूप मोठी विकेट या मॅचची. विश्वनाथ दानवलेला माघारी पाठवल्यानंतर जोडी आली आहे. प्रवीण गोळे मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप गोळे माफ करा उजव्या असती बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव धाव फलकावरती जोडली जाईल. ज्यावरती आपण चर्चा करतोय. अगो टप्प्याचा हा बॉल सर्कल मध्ये फील्ड केलाय. फेक केली जाईल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न तुम्ही पाहिला. थोडस फंबलिंग कॉलिंग मध्ये थोडस खराब अंडरस्टँडिंग पद्धत कम्प्लीट केलेली धाव. तू ये मी ये तू ये मी या प्रयत्नामध्ये धावा अंकित केल्या. दोन धावा
तर नक्कीच मैदानाच्या दिशेने वळूया. खूप मोठी मॅच सीकेएम बोरगाव अगेन्स्ट वासोळे. सुरुवातीला नक्कीच या मॅचचा प्रारंभ ज्यावेळी झाला थोडंसं तारांबळ उडाली, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय. स्विंग अँड मिस रफ्तारवरती बीट केलंय आणि ज्याच्या वेळेस आपण दशरथ वाडकर बद्दल चर्चा करतो, वेग खूप चांगला या खेळाडूकडे. खूप कमी गोलंदाज असतात त्यांच्याकडे, वेग खूप चांगला असतो. त्याच्यामध्ये वाई पश्चिम भागातून अव्वल क्रमांकावरती वेग म्हटलं तर दशरथ वाडकर, आणि दशरथ वाडकर म्हटलं तर वेग. हे समीकरण जुळलंय क्रिकेटच्या पटलावरती, परंतु प्रदीप गोळे यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. डावकोरे आहेत, एक ऍडव्हान्टेज त्यांच्याकडे असणार आहे. व्हाइट बॉल पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धाव फलकावरती झुळते. पाच सव्वा धाव फलकावरती लागले आतापर्यंत. ज्यार्थी मी चर्चा करतोय या मॅच बद्दल, मॅच खूप चांगली आहे. पहिला फलंदाज विश्वनाथ दानवलेला माघारी पाठवलाय. ज्या खेळाडूच्या खांद्यावरती खूप मोठी मदार होती अशा खेळाडूची विकेट. आणि ज्यार्थी अमित वाडकर यांनी देखील सांगितलं की आम्ही विश्वनाथला टार्गेट करू. पॅडलाईनचा बॉल पंचांकडे दात मागितली आहे. पंच दर्शवतात डावेशी सोडून झालेला बॉल आहे. लेग बाईच्या माध्यमातून ही धाव. अंकित आपण करतोय. धावफलकावरती जातो. टीम वासोळी जाऊन पोहोचली एका षटकाच्या अंती. सहा आकड्यावरती टीम वासोळी जाऊन पोहोचली आहे. लेग बाईच्या माध्यमातून ही धाव अंकित केली आहे. इथून पुढे बारा बॉलचा खेळ बाकी आहे आणि बारा बॉल मध्ये कुठपर्यंत मजल मारेल टीम वासोळे पाहणं उत्सुकतेच असेल की या बारा बॉलच्या पाठीमागे दडलंय काय, मजल कुठपर्यंत मारणार आहे. जोडीकडे क्षमता आहे. सचिन आणि प्रदीप बद्दल मी ज्याच्यावर चर्चा केली, सचिन देखील चांगली बॅटिंग करू शकतो, अनुभव याच्याही गाठीशी चांगला आहे. परंतु गोलंदाजी मार्ग वरती एक लेजंडरी व्यक्तिमत्व वाई पश्चिम भागातलं मॅन फ्रॉम बोरगाव अमित वाडकर गोलंदाजी मार्ग वरती यांना प्राचरण केलंय. नवी मुंबई पोलीस क्रिकेट टीमचे संघनायक गोलंदाजी मार्ग वरती यांना आमंत्रित केलंय. बॉल हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक जातील. या बॉल वरती टिपले चांगली झेल ओमकार यांनी आणि ते मात्र फलंदाज क्रमांक दोन टीम वासवळेला लागलाय हा धक्का. डिसिप्लिन. चला स्पीडअप घ्यायचंय आणि स्पीडअप एकमेव पर्याय आहे दोन्ही टीम्सला. विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक कॉल येतोय. जाव्या गोलंदाजी मार्ग वरतून अमित वाडकर स्ट्रोक अगदी समोरच्या बाजूला आपल्या फॉलो थ्रू मध्ये हाफ फील्ड केला. अवघड गोष्ट असते ज्याच्या वेळेस मी फॉलो थ्रू बद्दल चर्चा करतो, ज्यावेळेस तुम्ही बॉल रिलीज करता त्यावेळेस पॉपिंग क्रीज मधून ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता बॉल रिलीज करता तुम्ही झोकता, त्यानंतर तुमचं झोकलेलं शरीर आणखी खाली वाकवावं लागतं. बॅटची एज आहे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरतून. शॉट थर्ड मॅन बॉल अडवतील, पिक करतील तोपर्यंत. एक धाव येते धाव फलकावरती. धाव फलकावरती आम्ही नक्कीच जाऊ. टीम वासोळे जाऊन पोहोचली आहे. ज्यार्थी विश्वनाथ दानवले यांची विकेट किती महागडी ठरली आहे टीम वासोळ्यासाठी, कारण तदनंतर जर आपण पाहिलं वासोळे टीमने आतापर्यंत धाबा बनवल्यात फक्त सात धाबा. आणि पाठीमागच्या मॅच मध्ये विश्वनाथ दानवले यांनी केलेली बॅटिंग कोण विसरेल, ज्याच्यावेळेस मी त्यांच्याबद्दल चर्चा केली. बॅट्समन तयार अमोल दानवले. अक्रॉस द बॅट अमोल यांचा प्रयत्न होता खेळण्याचा. क्षेत्ररक्षक प्रमोद दानवले माफ करा. तर त्याचबरोबर स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं शुभ आगमन झालं इंडियन आर्मी शैलेशजी वाडकर वैगाव स्वागत आहे त्याचं आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून.
टॅप केलाय बॉलला, अगदी क्षेत्ररक्षक आहेत ते करतील स्वतः आपल्या फॉल थ्रू मधून हा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव याही बॉलवरती अंकित झाली आहे. तिसऱ्या फेरीची मॅच आहे, तिसऱ्या फेरीचं बॅटल रंगलंय आणि नक्कीच धावसंख्येला चांगली उभारी देण्याचं काम टीम वासोळे करेल. आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा. धावा असणं तुमच्या स्कोर बोर्ड मध्ये खूप महत्वाचं आहे, कारण धावा जर असतील तर त्या तुम्ही खर्च कराल, जर धावाच नसतील तर कोणत्या धावा तुम्ही खर्च कराल हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आणखी एक विकेट मिळून जाते टीम बोरगावला. डिसिप्लिन कृष्ण यांनी परंतु जमेची बाजू ही असेल मैदानाच्या आतमध्ये टीम बोरगावसाठी की त्यांनी स्ट्रायकर फलंदाजांना माघारी पाठवलंय. पहिल्यांदा तुम्ही विश्वनाथ, तद्नंतर प्रदीप गोळे, तद्नंतर जर प्रमोद गोळे, प्रमोद दानवले यांना माघारी पाठवलंय. गोलंदाजी मार्गवरती पंकज वाडकर आणखी एक लेजंडरी खेळाडू गोलंदाजी मार्गवरती तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये सचिन फणसे अजूनही आहेत, त्यांच्याकडे ती अबिलिटी आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे, कित्येक वेळा त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन किरण फणसे मैदानाच्या आतमध्ये. बॉल उडवलाय, या बॉलला पाठवून दिलाय अगदी समोरच्या बाजूला, फेकून दिलाय 7 धावांसाठी षटकार. किरण फणसे यांच्या बॅटमधून आलाय हा षटकार. डिसिप्लिन तणकीच मैदानाच्या आतमध्ये जाईन. या बॉल वरती घडलं काय, सिंगल धाव आली आहे, 16 धावा धावफलकावरती. सचिन फणसे स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तयार. फुलटॉस होता, कोणत्याही बाजूला खेळू शकले असते, समोरच्या बाजूला असतो खेळलाय व्ही शेप मध्ये. ज्यावरती मी चर्चा करतो मित्रांनो, फुलटॉस बॉट म्हटलं तर क्रिकेटची मेजबानी आहे आणि त्या मेजबानीचा पुरेपूर फायदा तुम्हाला घ्यायलाच हवा. तर झबे मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध रंगलंय, टीम वासोळे अगेन्स्ट टीम सीकेएम बोरगाव असं बॅटल रंगलंय. फुल टॉसला कधीही माफी दिली जात नाही, फुल टॉस चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार सचिन फणसे यांच्या बॅटमधून आलाय हा षटकार. डिसिप्लिन
सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चला सामना चालू करा. त्यानंतर सचिन भाऊ टेकावडे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी यांचाही विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर सचिन भाऊ टेकावडे यांचाही विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर युवा नेते पश्चिम विभाग वाई तालुका सन्माननीय आकाश कोंडाळकर साहेब यांचाही विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. युवा नेते आकाश कोंडाळकर यांचाही विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर सन्माननीय वैभव जाधव साहेब यांचाही विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर सिवूरचे शाखा प्रमुख विद्यमान कुणाल निर्भवणे यांचाही विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय वैभव जाधव यांचा सन्मान केला जातोय. मॅच सुरू होते आणि मॅच सुरू करा पंचांना विनंती असेल. विष्णू जाधव युवा समाजसेवक यांचाही विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. मॅच सुरू करा पंचांना विनंती असेल. स्कोरला विनंती करेन आपलं बारकाईने लक्ष ठेवा. या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय विष्णू जाधव युवा समाजसेवक यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यांचा घ्या. मॅच सुरू करा पंचांना विनंती असेल. त्याचबरोबर अजित दौडकर युवा समाजसेवक यांचाही विशेष सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अमित वाडकर अजित दौडकर साहेब आपलाही सन्मान आम्ही करतोय मुख्य व्यासपीठावरती. रवींद्र महाबरे युवा समाजसेवक यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. बॅक टू कॉम्बॉक्स निलेश मर्डेकर. तर अगदी पहिल्याच बॉलवरती खूप मोठी विकेट मिळाली आहे. बॅट्समन अमित वाडकर यांना माघारी पाठवलंय पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती चढवायला गेले मोठा प्रहार. फलंदाज अमित वाडकर माघारी चाललेत. झारथी विश्वनाथ दानवले यांनी पहिलं षटक हाताळण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी फलंदाजाला माघारी पाठवलंय. दशरथ वाडकर मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या जोडीला ओमकार मैदानाच्या आतमध्ये आहेत. अंकुश नवघने यांनी चांगली झेल मैदानाच्या आतमध्ये पकडली. अंडर प्रेशर कॅच, खूप मोठी कॅच होती या मॅचची, कारण याच बॅट्समननी कालच्या दिवसांमध्ये अमित वाडकर यांनी 5 षटकार ठोकले होते अगेन्स्ट घेरा केंजळ, अगेन्स्ट बॉलर सुनील यांच्या विरुद्ध चढवलेले 5 प्रहार कोण विसरेल. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन ओमकार आलेत, त्यांच्या जोडीला दशरथ वाडकर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाजी मार्ग वरती विश्वनाथ दानवले क्रमांक 1 चा षटक घेऊन. चला स्पीड अप घ्यायचं आहे, वेळ नका घेऊ दोन्ही टीम्स. या बॉलला हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक येऊन पोहोचलेत. प्रकाश मांढरे यांनी ही कॅच पकडली. 2 बॉल 2 विकेट्स. डीजे प्लीज. बद्दल हॅट्रिकचा बॉल, अगदी 2 बॉल 2 विकेट्स मिळवल्यात बॉलर विश्वनाथ दानवले. बॅटिंग करताना कमाल करू शकले नाही, ते देखील मला वाटतं बॅटिंग करताना अगदी लवकर माघारी गेले. पहिल्याच बॉलवरती त्यांची विकेट गेली. आज मात्र या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये खेळ चांगला करू शकले नाही, दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंगनं आपले दाखवतात कमाल. बॉलर तयार विश्वनाथ दानवले. स्विंग अँड मिस त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न आहे दशरथ वाडकर. या खेळाडूची विकेट खूप महत्वाची आहे. तुम्ही प्रत्येक टीम घ्या, सुरुवातीचे 4 फलंदाज माघारी पाठवा, त्या मॅच मध्ये तुमची चांगली पकड होऊ शकते. एक गावाकरच्या फॉर्मॅट मध्ये
हे क्रिकेट कित्येक वेळा बघायला मिळतं. सुरुवातीचे चार फलंदाज तुम्ही माघारी पाठवा, अर्धी मॅच जिंकल्यासारखं आहे. आता मात्र थोडस कानमंत्र दिला, विचार विनिमय केला दोन बॅट्समननी, पंकज आणि त्याचबरोबर दशरथ यांनी. गोलंदाजी मार्ग वरती वासोळेगावचा सितारा विश्वनाथ दानवले तयार. अंडर 23 चा एक अष्टपैलू खेळाडू, एक रायझिंग स्टार, ज्यावरती मी चर्चा करतो दशरथ वाडकर बद्दल. नक्कीच दशरथ वाडकरचा खेळ मला आठवतो, घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक या खेळाडूने झळकवलं होतं आणि तदनंतर मात्र या खेळाडूने मागे वळून बघितलं नव्हतं बॅटिंग करताना. असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, अगदी समोरच्या बाजूला टीम वासोळेच्या माध्यमातून. गेम चेंजर खेळाडू कोण आहे तर विश्वनाथ दानवले गेम चेंजर खेळाडू आहे. बोलला उडवलाय, टायमिंग फसलाय, सचिन फनसे बॉलच्या खाली येऊन पोहोचले होते. केलेली चुकी पडलीये महागात, मिथिल धाबाचार येतोय सौकार, डिसिप्लिन. वाडकर फौजी वैगाव यांचं स्वागत आहे मंचावरती आणि त्याचबरोबर हर्षद वाडकर बोरगाव यांचं स्वागत आहे मंचावरती. म्हणजे किती मोठी चूक सचिन फणसेसाठी असू शकते, कारण दशरथ वाडकर असा बॅट्समन आहे, तो देखील होते असं नव्हतं करू शकतो. त्याच्याकडे देखील चांगले स्ट्रोक आहे हे नक्कीच विश्वनाथ दानवलेलाही माहिती आहे. कित्येक वेळा समोरासमोर खेळलेले देखील आहेत, कित्येक वेळा सोबतही खेळलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या पडती बाजू नक्की सर्वांना माहिती आहे, कोणाची पडती बाजू कोणती आहे. अक्षरशः विश्वनाथ दानवलेने झाडं विणलं होतं, परंतु सचिन फणसेला ती कॅच पकडता आली नाही तर कॅच ती ड्रॉप झाली. स्ट्रोक आता मात्र सलकरल मधून खेळल्यानंतर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बीट झाले, फील्ड करतील आणि पुन्हा एकदा आणखी एक चुकी, चार धावा. हे दोन चौकार किती महागडे ठरतील टीम वासोळ्यासाठी येणारी वेळ आणि येणारी मॅच सांगेल धावफलकावरती. सातो आठ धावा, मला वाटतं नक्कीच जर पाठीमागची कॅच एकही धाव नसती, हा बॉल फक्त एक धाव अंकित झाले असते, अगदी सहजरित्या जरी फंबली घेऊन जरी पकडला असता तर दोनच धाव अंकित झाले असते. आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलं आठ या आकड्यावरती. समीकरण तुमच्या समोर ठेवलं, तीन षटकाच्या अंती 33 धावांचं, त्याचं प्रत्युत्तर आठ धावा. आता मात्र 12 बॉल आणि रन्स बनवायचे आहेत 25. समीकरण आपण नव्याने मांडूया. व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत सन्माननीय संतोष दादा वाडकर, त्याचबरोबर सन्माननीय नितीन दादा सीताराम वाडकर, त्याचबरोबर सुनीलजी गोळे साहेब आणि महेश वाडकर मोरजीवाडा यांचं सहर्ष स्वागत. जावे मैदानाच्या आत मध्ये गोलंदाज मार्ग वरती षटक क्रमांक 2 गणेश दानवले, हे ते षटक आहे जे महत्वपूर्ण राहणार आहे दोन्ही टीम साठी. धावा बनवल्या तर शेवटच्या ओव्हर मध्ये धावा घेणं सोपं होऊन जाईल टीम बोरगाव साठी. जर धावा वाचवला या ओव्हर मध्ये तर नक्कीच खूप मोठं अंतर राहील धावांचा पाठला करताना टीम बोरगाव साठी. उजवेस्टी बाहेर चबावलं पण चांगली दाद मागितली आहे. पंच इथे मात्र डॉट बॉल घोषित करताय, स्पर्धा आपण पाहताय अनुभवताय. मातोश्री चषक 2022 आणि ते मात्र फलंदाज आउट आहेत. बॅट्समन पंकज वाडकर यांना प्रवास करावा लागेल परतीचा, डिसिप्लिन. त्याचबरोबर संजय नाना वाडकर समाजसेवक यांचं आगमन झालंय, स्वागत. चला स्पीडअप घ्या, बॅट्समन पळत चला. शैलेश मैदानाच्या आतमध्ये जातील, सरळ स्पीडअप घ्या बॅट्समन. तर या बॉल वरती स्टंपिंग आउट केलंय, ज्या अर्थी मी चर्चा केली
बीट केलं होतं पंकज वाडकर यांना, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही। अक्रॉस द बॅट बॉल हवेत आहे, बॉल ट्रॅव्हल होईल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, ते केली आहे, आउट करण्याचा प्रयत्न झाला। तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलाय, रन आउट आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचाकडे हा डिसिजन पाठवलाय। आम्ही पुन्हा एकदा डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा फायदा घेऊ, फॉर्च्युन इव्हेंट सज्ज आहे, नक्कीच या बॉलवरती घडलंय काय ते आमचे तिसऱ्या पंचांना ते दाखवतील। अगदी स्लो मोशन आणि कॅमेरा स्टॉप करून छायाचित्रण दाखवलं जाईल। चला बॅट्समॅन नॉट आउट आहे, स्पीड अप घ्या, नॉट आउट आहे ना, चला स्पीड अप घ्या मित्रांनो, वेळ नका घेऊ, खूप वेळ नाही आपल्याकडे, बॉलर तयार आहेत, गोलंदाज मार्क वरतून निघतील। इथे मात्र पहा काय घडलंय, बॅकफुट वरती जाऊन अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, भारत हवा धावपळका वरती लागल्या आतापर्यंत, एकच फक्त या दोन मॅच येतात, त्या चार ओव्हरच्या येतात, ती बलकवडी आणि वाशिवली नाही, हे बाकीच। चला मित्रांनो वेळ नाही घ्यायचा, आम्ही सातत्यपूर्वक कॉल देतोय, प्लीज आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे। धावपळका वरती जातो, 13 धावा धावपळका वरती लागल्यात, 3 बॉल संपले ना, अजूनही 2 बॉल मार्गस्थ असेल आणि दशरथ वाडकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, क्षमता आहे अजूनही, टीम बोरगाव मैदानाच्या आतमध्ये संघर्ष अजूनही करतोय, बॉलर तयार, उजव्या स्टी बाहेरचा बॉल, मोकळा श्वास घेतलाय, तर यानंतर टॉस झालेला आहे, भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव आपण तयार राहा आणि बलकवडी टीम आपण लाईनअप तयार ठेवा, आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन उभे राहा, लगेच मॅच झाली की लगेच खेळाडू कक्षामध्ये बसा आणि आपण प्रस्थान करा। 14 धावा धावपळका वरती लागल्यात, खुल्या टप्प्याचा हा बॉल, याच्या वरती देखील 2 धावा अंकित झाल्यात, 16 धावा धावपळका वरती लागल्या आतापर्यंत। अजूनही 17 धावांची गरज आहे, मैदानाच्या आतमध्ये दशरथ वाडकर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गणेश दानवले गोलंदाजी मार्ग वरती आहेत, आतापर्यंत चांगली बॉलिंग गणेश दानवले यांनी केली आहे, स्ट्रोक आता मात्र जाईल पाठीमागच्या बाजूला, क्षेत्ररक्षक 2 पाठमोरा करतील, जमेची बाजू कोणासाठी राहील, हटवण्याचा प्रयत्न सीमारेषेलगत झालाय, मिथिल धावा या बॉल वरती 4, हा चौकार खूप महत्वाचा होता टीम बोरगाव साठी। आता मात्र येणारे बॉल 6 रन्स बनवायचे आहेत, 13 समीकरण आपण नव्याने मांडूया, चला स्क्वाड तयार ठेवा, यानंतर टीम बोरगाव आणि बलकवडी यानंतर मॅच आपली आहे, स्क्वाड आपला तयार ठेवा, 6 बॉल 13 धावांची गरज आहे, स्पीड अप घ्या,
थैंक यू सो मच निलेश सर. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय शैलेश वाडकर फौजी वैगाव यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. शैलेश वाडकर फौजी वैगावचे त्यांचा सन्मान मात्र आम्ही या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर बोरगावचे सुपुत्र हर्षद वाडकर यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय हर्षद वाडकर आपलाही सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर अक्षय रेवलेकर आपलाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. हर्षद वाडकर यांचा सन्मान बोरगावचे यांचा सन्मान करतोय. त्यानंतर अक्षय रेवलेकर यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर महेश वाडकर मोरजीवाडा यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर संजय नाना वाडकर समाजसेवक यांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. सन्माननीय संजय नाना वाडकर. त्याचबरोबर संतोष दादा वाडकर साहेब नितीन सीताराम जाधव वाडकर त्याचबरोबर सुनील गोळे महेश वाडकर या सर्वांचं सहर्ष स्वागत. निलेश सर पाच बॉल बारा धावांची गरज आहे. टीम वासवळेने बोलावलाय अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती सचिन फणसे यांना. आणि एका बाजूला तुम्ही बोरगाव गावचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू दशरथ वाडकर आहे याच्यावरती पूर्ण मदार असणार आहे. आणि त्याच्या जोडीला शैलेश यांच्यावरती मदार आहे. ही जोडी आक्रमक आहे परंतु त्यांच्या अगेन्स्ट तितक्याच ताकदीचा बॉलर सचिन फणसे. फुल टॉस बॉल एक धाव काढलीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. सायकरणला फेकलाय. नक्कीच मित्रांनो मेजबानी होती का दशरथ वाडकर साठी. फुलटॉस बॉल कोणत्याही दिशेला खेळू शकले असते. आता चार बॉल आणि रन्स बनवायचे आहेत 10. समीकरण आपण नव्याने म्हणतोय येऊन पोचले मॅच. सन्माननीय सागर वाडकर त्याचबरोबर जयसिंग वाडकर यांचाही या ठिकाणी विनंती करेन सर. आपण या आपलं सहर्ष स्वागत. बॉल उडवलाय, बॉल अगदी चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. दशरथ वाडकरने दाखवला आपला क्लास डिसिप्लिन. कोण घेऊन जाईल मॅच? चला स्पीड अप घ्या मित्रांनो. 3 बॉल 7 धावांची गरज आहे. मॅच कोण घेऊन जाणार, वासोळे की बोरगाव, बोरगाव की वासोळे? सचिन फणसे निघतायत. हो हो इथे मात्र पाठवून दिलाय फिनिश. ही इज ऑफ स्टाईल दशरथ वाडकरने संपवली आहे मॅच षटकार खेळून. दुसरी टीम लगेच फिल्डिंगला बलकोडी. मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. डगआउट खाली करा. दोन्ही अगोदरच्या मॅच ज्यांनी खेळल्या त्यांना विनंती असेल स्पीड अप घ्या प्लीज. दशरथ वाडकर